माझ्या डिपार्टमेंटचं काही हे असेल तर मी तुम्हाला, आमचं मुंबईत कार्यालय आहे, ट्रेनिंग सेंटरही आहे, तिथे तुम्हाला उद्योजक बनायचं त्यांनी ॲप्लिकेशन माझ्या घरी या कार्यालयात या कुठे जरी आणून दिलं आम्ही मदत करू. अगदी आपले सहकारी मित्र उद्योजक व्हावे म्हणून आमचे मित्र दरेकर साहेब प्रयत्नाने दोनदा माझ्या कार्यालयात आले आणि त्यांनी सांगितलं तुमच्या योजना सांगा. आवाज नको हा, आपसात नको. आले आणि त्यांनी योजना जाणून घेतल्या. मला सांगलं एक सेक्रेटरीची ओळख करून द्या, मी त्यांची ओळख करून दिली. ते त्यांच्याशी संपर्क साधतात, मी नसतानाही ते कधी कार्यालयात जातात. गेले होते एकदा, माहिती दिली आणि त्यांची मागणी आहे की नोडल एजन्सी आपण परवानगी द्या, आम्ही त्यानंतर आम्ही मोठ्या प्रमाणात मदत करू शकतो. आणि मी लवकरात लवकर त्या दृष्टीने मी जॉईंट मीटिंग ठेवीन आणि त्यासंबंधीचा मी निर्णय घेईन. या ठिकाणी मी घोषणा देतो आहे. आता राहिला प्रश्न विरोधकांचा प्रश्न. आता या वेदांता वगैरे उद्योगांबद्दल फार बोलत आहेत माझे. आमच्या, मला माहीत नाही, तर आमचे आशिष शेलार कवी पण आहेत. एक कविता बोलता बोलता चाफा वगैरे फुलेना आणि काय उगवेना वगैरे म्हणाला. तो उगवत नाही, फुलत नाही आणि वास येत नाही असा चाफा फक्त मातोश्रीतच आहे, बाकी कुठे नाही, कुठे नाही. खरं त्या माणसाबद्दल खरं 2.5 वर्ष मिळाली हो, महाराष्ट्र कसा सहन करत होता मला कळत नाही, काही येत नाही त्या. मी 39 वर्ष जवळून पाहिलं त्या माणसाला, जवळ अगदी लहान असल्यापासून पाहिलं, काही येत नाही. आमच्या एकदा अर्थमंत्री पहिल्याच वर्षी तो मुख्यमंत्री झाला आणि आले मुंबईत, काहीतरी बजेट नंतर एक डिबेट होता, स्टेजवर होते, मुख्यमंत्री होते, आमच्या निर्मला सीताराम होत्या. आणि एक प्रश्न काय पत्रकाराने विचारला, त्या बजेटमध्ये तुमची जी तूट आहे, महसुली तूट आहे, राजकोषीय तूट आहे, ती वाढत चालली. मला काय त्यातलं कळत नाही तुम्ही यांना. अरे पण त्या केंद्राच्या आहेत, तू राज्याचा आहे मुख्यमंत्री, त्या केंद्राच्या अर्थमंत्री आहेत. नाही मला काय कळत नाही, नेहमी सांगतो मला कळत. अरे तू झालास का मुख्यमंत्री, मला त्यांनी उत्तर द्यावं. 2.5 वर्षामध्ये या राज्यात कोणती योजना राबवली गरिबांचं, पण म्हणजे दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी काय केलं. बेकारीची संख्या आहे जवळपास, बेकारीची संख्या पण या ठिकाणी मी उत्तम मानली आहे. बेकारीची संख्या मुंबईत महाराष्ट्रात आहे. निराक्षरतेचं प्रमाण 18% आहे. दारिद्र्यरेषेखालचं प्रमाण 31% आहे. आणि दरडोई उत्पन्न आपलं 2,84,000 आहे. गोव्याचं 5 लाखाच्या जवळ, 4.5 लाख आहे पर कॅपिटल. उत्तरेकडचं एक राज्य आहे, त्यांचं पण 4.5 लाख आहे, काही 3.5 लाख आहे, काही राज्यांची कमी आहे, बिहार वगैरे. पण आपलं वाढवण्यासाठी यांनी काय केलं, उद्योग आणले, उद्योग वाढवले. आता रोज फक्त शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारवर टीका. हे असं करता, अरे तू होतास तेव काय केलं ते सांग ना बाबा, काय केलं. मी म्हणे आमच्या दोघांनाही मी सांगेन, काय उत्तर देऊ नका, उत्तर देऊन उलट आपला वेळ जातो. तुम्ही कामं करा, लोकांना महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, एक लोककल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी दिवस रात्र काम करा आणि त्याला सांगा, हे बाबा हे तुझं काम नाही. साहेब साहेब होते, साहेबांच्या नकाची सर नाही या माणसाला. ती आग होते, त्या याचं काय म्हणू मी त्याला, शब्दच नाही हो, त्या कोळसा नाही म्हणू शकत. तेव्हा मी सांगेन की हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आणि म्हणून महाराजांचा हा महाराष्ट्र लोककल्याणकारी, या राज्यातली लोक सुखी समाधानी आनंदी व्हायला पाहिजे आणि या देशाचं नेतृत्व, देशामध्ये विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवणारे उद्योजक असो, उद्योगपती असो, हो व्हावेत, मोठे व्हावेत, आपल्या राज्यात आहेत. मुकेश अंबानी आहे, अदानी आहेत, महिंद्रा आहेत, पण असे निर्माण होत राहावेत आणि आपल्या खालच्या तू म्हणजे शेवटच्या थरातून पण काही उद्योजक जाऊन मोठे व्हावेत
आणि त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत असं मला तुम्हाला वाटतं। आज